मुंबई के रेल ब्रिज की तरह गिर सकते हैं नई मुंबई के अंडरपास। पूर्व मंत्री गणेश नाइक ने की है स्ट्रक्चरल ऑडिट कराने की मांग। नई मुंबई मनपा को हस्तांतरण करने का भी दिया सुझाव। सिडको ने 20 साल पहले बनाए हैं रेल पटरियों पर दर्जनों भूमार्ग। स्वच्छ भारत योजना अंतर्गत शहरामध्ये प्रत्येक नोड गाव आणि झोपडपट्टी परिसरामध्ये वॉर्ड गणिक आपण स्वच्छतेची मोहीम घेतलेली आहे आणि निश्चितपणे त्या योजनेमध्ये सहभागी झालेले अधिकारी कर्मचारी या लोकांनी इतक्या वर्षात मेहनत केली म्हणून गेल्या वर्षी आपल्याला देशात तिसरा नंबर मिळाला, राज्यात सातत्याने पहिला नंबर मिळतो, परंतु तेवढा आनंद देणारा नाही आहे। देशामध्ये एक नंबर का मिळू नये याकरता जी सतर्कता दाखवली पाहिजे त्याकरता सगळ्या म्हणजे सबवेमधून जाणारे काही मार्ग असतील, आयलँड्स असतील, कानाकोपऱ्यातल्या काही असलेल्या म्हणजे गल्ले असतील, त्या सर्वच ठिकाणी स्वच्छता ठेवावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।